मुलगी झाली हो या मालिकेच्या 10 मेच्या भागामध्ये राजन संगत असतो कल्याणी आणि सुमनला तुमचे प्लॅन फुसके असतात, त्याचा काही उपयोग नाही, त्या मुलीचं काय करायचं ते माझ्यावरती सोडा, मी सगळा प्लॅन करतो. तितक्यात शौनक आणि माऊ येतात. शौनक म्हणतो, मामा कसला प्लॅन? आमच्या विरुद्ध प्लॅन करायला तू इथे बसला आहेस का? याच्यावरती इकडे राजन सांगतो, हे बघ कावळी झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं, तुझ्या विरुद्धचं प्लॅन करत असेल तर मी इथे कल्याणीसोबत प्लॅन करेल का? अरे मी फॅमिली टूरचं प्लॅन करत आहे. याच्यावरती शौनक म्हणतो, तुझ्यासोबत आम्हाला कोणताही प्लॅन नको आहे आणि उद्या तुझ्या एक्स पार्टी स्टेचा निकाल आहे, त्यामुळे आता आमच्या बाजूनेच निकाल लागणार, तू आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीस. याच्यावरती राजन म्हणतो, एक तर तुम्ही माझ्या घरामध्ये माझ्या मालकी हक्काच्या घरात राहत आहात. शौनक म्हणतो, मालकी हक्क नाही, हे सगळं आमचंच आहे. ते विल खरं आहे हे उद्या कोर्टामध्ये सिद्ध होणार आहे आणि तू गुन्हेगार आहेस हे सुद्धा सिद्ध होईल. आणि लक्षात ठेव, तू गुन्हेगार आहेस, जामिनावर सुटला आहेस हे विसरू नकोस. आणि उद्यापासून मी आता पोलीस प्रोटेक्शन मागणार आहे, कारण तुझ्यामुळे मला आणि माझ्या बायकोला खूप मोठा धोका आहे. याच्यावरती इकडे कल्याणी म्हणते, काय चाललंय शौनक तुझं? घरातले वाद चव्हाट्यावरती का आणतोस? याच्यावर शौनक म्हणतो, हा याने आपल्याला घराबाहेर काढलं होतं, याच्यामुळे आपण रस्त्यावर आलो, हे सगळं तू विसरलीस का? कल्याणी म्हणते, मी काही विसरली नाही आणि मी ह्याला माफसुद्धा केलेलं नाही. आणि ती राजनला म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव राजन, तू जर माझ्या मुलाला आणि सुनेला काही त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. राजन म्हणतो, तो माझा भाचा आणि सून आहे ना, मी कसं असं करेन? मी बदललो आहे. शौनक म्हणतो, तू कधीही आयुष्यात बदलू शकणार नाहीस आणि माझ्या फॅमिलीला आणि जर तू साजिरीच्या फॅमिलीला त्रास दिलास तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणून आता शौनक सगळ्यांच्या समोर राजनची खरडपट्टी काढत असतो. शौनक आपल्या रूममध्ये निघून गेल्यावरती राजन आणि सुमन कल्याणीचे कान भरतात आणि म्हणतात, बघितलंस, तुझा पोरगा तुझ्या हातचा राहिलेला नाही आहे, तो तुझ्या हातातून गेलाय, त्याला फक्त साजिरीच्या घरच्यांची काळजी आहे, त्यामुळे तू आत्ता सावध हो आणि लक्षात ठेव त्या मुलीला कशा पद्धतीने बाहेर काढायचं आहे ते माझ्यावर सोपो, मला संधी दे, मी शौनकच्या आयुष्यातून साजिरीला कायमचं हकलून टाकेन. असं म्हणून राजन कल्याणीला कान भरत असतो. रूममध्ये आल्यावरती शौनक चिडलेला असतो, तेव्हा माऊ त्याला समजवत असते आणि म्हणते, काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल. याच्यावरती शौनक म्हणतो, कसा चिडू नको? हा माणूस एकतर आपल्या घरच्यांच्या विरुद्ध कारस्थान करून माझ्या आईचेच कान भरत आहे, पण त्याला मी सोडणार नाही. तितक्यात शौनकचे बाबा येतात. शौनक म्हणतो, बाबा तब्येत कशी आहे तुझी? याच्यावरती बाबा सांगतात, जरा बीपी शूट आउट झालाय, पण प्रॉब्लेम तो नाही आहे, प्रॉब्लेम वेगळाच आहे. डॉक्टरांनी मला दगदग करू नको सांगितले आणि मुंबईची एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगला आपल्यापैकी कुणीच गेलं नाही तर खूप मोठं नुकसान होईल, तर मी तुला विचारायला आलो होतो की तू जाशील का? आता शौनक थोडासा गडबडतो. शौनक म्हणतो, मी गेलो असतो पण. याच्यावरती शौनकचे बाबा म्हणतात, का रे, तुझं काही वेगळं प्लॅनिंग आहे का, वेगळं काम आहे का? शौनक म्हणतो, वेगळं काम नाही पण मला भीती वाटत आहे, इथे साजिरीला जर मी एकटीला ठेवून गेलो तर हा राजन इथे आहे, तो काहीतरी कारस्थान करेल. शौनकचे बाबा सांगतात, तू काळजी करू नकोस, मी इथे आहे ना, मी इथे आहे तोवर मी साजिरीला काहीही होऊन देणार नाही, तू बिंदास्तपणे जा. हे सगळं चोरून दिव्या ऐकत असते आणि ती हे सगळं राजनला सांगायला जाते. इकडे आर्या आपल्या रूममध्ये उदास बसलेली असते, तेव्हा कल्याणी आजी सगळेजण आर्याच्या इथे येतात आणि म्हणतात, आर्या हे बघ, नवरा आपल्या समोर एक दिवस नसेल तरी आपला जीव सैरभैर होतो, त्यामुळे तुझं दुःख आम्ही समजू शकतो, पण त्यात पोराचा काय दोष आहे? त्यामुळे आम्ही पोराचं उद्या बारसं करायचं ठरवलेलं आहे, तर चालेल ना? याच्यावरती आर्या मान डोलावते. आजी म्हणते, पोरा तुझा आवाज ऐकायला जीव असू झालाय, नुसतं मान हलवू नको, हो नाही काहीतरी बोल की. आर्या काहीच बोलत नसते. याच्यावरती कल्याणी म्हणते, हे बघ, याच्यात बाळाचा काही दोष नाही, त्या पोरीचं बारसं बघितलंच करायचं राहून गेलं की नाही, त्यामुळे बाळाचं आपण बारसं करूया ना? अखेर आर्या तोंडाने होकार देते. उमाला खूप आनंद होतो आणि आर्याचा आवाज ऐकून आजीचे कान तृप्त होतात, पण आर्याने जरी होकार दिला असला तरी तिला रोहनची आठवण सतावत असते. रोहनने जायच्या आधी तिच्यासोबत बाळाचं नाव डिस्कस केलेलं असतं आणि मुलगा झाला तर आरोह नाव ठेवायचं असं रोहनने सांगितलेलं असतं. त्या आरोह नावामध्ये आर्या आणि रोहन या दोघांची नावं एकत्र आलेली असतात. आर्याला ते क्षण आठवतात आणि तिला रडू कोसळतं. रोहनच्या आठवणीमध्ये आर्या एकदम व्याकुळ होते. इकडे
ते जोडपं रोहनची काळजी घेत असतं। त्यावेळेला तो माणूस म्हणतो, याचा खर्च आपल्याला परवडेल का? ती बाई म्हणते, आपण याला दवाखान्यातच ठेवलं असतं तर बरं झालं असतं। तो माणूस म्हणतो, एवढा पैसा नाही गं आपल्याकडे। याच्यावर ती बाई म्हणते, काहीच कळत नाही, या पोराचं जर लग्न झालं असेल तर याची आई, याची बायको, मुलं सगळेजणं याची वाट पाहत असतील। देवाने आपल्याला हे पुण्य दिलेलं आहे, याला बरं करून आपण याच्या घरी ह्याला पाठवूया। आणि ते दोघंजणं रोहनला बरं करण्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात। दुसऱ्या दिवशी इकडे राजन खूप पिऊन बसलेला असतो, तेव्हा तिकडे दिव्या येते। दिव्या म्हणते, काय चाललंय तुझं? याच्यावरती राजन म्हणतो, शौनक मुंबईला चाललेला आहे, त्याच वेळेला इकडे घरात कोणी नाही, आपल्याला डाव साधला पाहिजे। दिव्या म्हणते, तुला कोणी सांगितलं शौनक मुंबईला चाललाय ते? राजन म्हणतो, माझ्या दोन मूर्ख बहिणी आहेत ना, सगळं मला सांगतात, त्यामुळे आता लक्षात ठेव, आपला प्लॅन चालू झाला पाहिजे, आपल्याला अलर्ट राहिलं पाहिजे, फ्रेश डोक्याने पाटील, ताई आणि शौनक या तिघांचं काय करायचं हे ठरवलं पाहिजे, त्यामुळे जे लोक चांगलं वागतात त्यांचं चांगलं होतं याच्यावर माझा काडीमात्र विश्वास नाही, असं म्हणून आता राजन प्लॅनिंग करत असतो। आणि तो शौनक ज्या दिवशी मुंबईला राहणार आहे त्या दिवशी काहीतरी कारस्थान करत असतो। इकडे दुसऱ्या दिवशी शौनक मुंबईला जायला निघतो आणि तो साजिरीची काळजी करत असतो। तो म्हणतो, मी मुंबईला तर चाललो आहे पण मला तुझी काळजी वाटत आहे, तू स्वतःची काळजी घे। याच्यावर माऊ सांगते, मी माझ्या माहेरी चालली आहे। शौनक म्हणतो, का? याच्यावर साजिरी सांगते की बाळाचं बारसं करायचं ठरवलं आहे। शौनक म्हणतो, मला तुझ्या घरच्यांचं खूप कौतुक वाटतं, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाच्या वाट्याचा आनंद ते देण्याचा प्रयत्न करत असतात, बरं झालं, याच्यामध्ये आर्यासुद्धा खूप खुश होईल, पण तू एक काम कर हं, तू जाताना बाळासाठी सोन्याचा दागिना घेऊन जा। माऊ म्हणते, ठीक आहे, मी त्याला कानातलं घेऊन जाईन। शौनक म्हणतो, कानातलं सुंकलं नको नेऊस ग, कारण त्याचे केस काढल्यावर तिथे सुंकलं काढून टाकतात। माऊ म्हणते, तुला बरंच माहिती आहे। शौनक म्हणतो, हो, मला सगळं माहिती आहे, आईने मला सांगितलं आहे, तू त्याच्यासाठी सोन्याच्या मनगट्या घेऊन जा, तेच चांगलं ठरेल, आपलं डबल नातं आहे ना। चल, मी तुला आता ज्वेलरकडे सोडतो। इकडे उमा विलासला आता बारशाला लागणाऱ्या सामानाची यादी देत असते आणि विलास त्याच्यामध्ये काय काय हवं नको हे सगळं पाहत असतो। त्यावेळेला इकडे राजन आणि दिव्या यांचं प्लॅनिंग चालू असतं। दिव्या सांगत असते, शौनक गेला आहे, आता आपल्याला या गोष्टीसाठी खूप चांगला दिवस आहे, आपण या सगळ्यांना संपवू शकतो। आणि नेमकं जो विलास साजिरीला न्यायला आलेला असतो माहेरी बारशासाठी, तो हे ऐकतो। विलास चिडतो आणि तो राजनच्या समोर येतो आणि राजनला म्हणतो, तू आमच्या कुटुंबावरती काहीही करू शकत नाहीस, तुला मी आता जित्ता सोडणार नाही, तू जो आत्तापर्यंत आम्हाला त्रास दिलास तुला याचे परिणाम भोगावे लागतील। त्यावेळेला दिव्या राजनच्या हातामध्ये तिथली तांब्याची फुलदाणी देते आणि राजन ती फुलदाणी विलासच्या डोळक्यात मारतो। राजन म्हणतो, आता ह्याला आपण संपवायला पाहिजे आणि लोकांना असं वाटलं पाहिजे की मुलाच्या दुःखामध्ये याने आत्महत्या केली, असं म्हणून तो आता ग्लासामध्ये विष घेऊन विलासला पाजतो। विलासच्या तोंडातून फेस यायला लागतो। राजनचं कारस्थान यशस्वी होणार का? विलासला काही त्रास होणार का? की विलास याच्यातून सुद्धा सुखरूप निघणार? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा।